धार्मिक ऐक्याचा संदेश देणारी अशी ही यात्रा लातूरच्या चाकूर लातूर रोड कडमुळीच्या सीमेवर वसलेले कैलास टेकडी हकानी बाबा देवस्थान हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्याचे प्रतीकच आहे. या धार्मिक स्थळाला 700 वर्षाचा पुरातन इतिहास आहे. टेकडीला 360 पायऱ्या आहेत. टेकडीवर कैलास महादेव व हकानी बाबा असे दोन्ही हिंदू मुस्लिम धर्माचे देवस्थान आहेत. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून यात्रेकरू चाकुरात दाखल होतात. सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या वतीनं यात्रेकरूंसाठी भोजनदान व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. प्रतिवर्षी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं परिसरातील विहिरी जलाशय व पिण्याच्या पाण्याचे ठिकाणं हे निर्जंतुक केली जातात. आरोग्य विभागाच्या विविध सोयी सुविधा या यात्रेकरूंसाठी पुरविल्या जातात, तर औषधोपचारासाठी आरोग्य विभाग हा सतत सज्ज असतो. प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रकाश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉक्टर धनंजय सावंतसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तर चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या वतीनं यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इथं येणारे जे पाणी पिणार आहेत ते पाणी आम्ही पूर्ण आरोग्य विभागामार्फत सगळे टँकर अगोदर त्याचा पाणी नमुना घेऊन आपण त्या ठिकाणी सर्टिफाय करत असतो आणि शुद्ध पाणी असेल तरच पिण्यासाठी परवानगी देत असतो. आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्याच बाबतीमध्ये पाणी असेल, कुठं अन्नाचा विषय असेल, कुठे काही असेल, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आरोग्य विभाग सगळ्या सूचना देत असतो. आणि विशेषतः पाण्याच्या बाबतीमध्ये, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, पाणी जर अशुद्ध पिण्यात आलं तर लोकांना डायरिया वगैरे असे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी तुम्ही म्हणलात तसं याच ठिकाणी म्हणून नाही, आम्ही प्रत्येक यात्रेमध्ये प्रत्येक महोत्सवामध्ये आरोग्य विभाग आपला जिल्हा परिषदचा अत्यंत सजगपणानं या ठिकाणी काम करतो आहोत. आणि खरोखरच सांगतो, असं फार दुर्मिळ चित्र पाहायला बघायला मिळतं की सर्व धर्माची लोकं एकत्र येऊन अगदी गुण्यागोविंदानं आणि आनंदानं या ठिकाणी ही यात्रा पार पडत असताना मला बघायला मिळालं. निश्चित भविष्यासाठी हे चांगलं एक सकारात्मक पाऊल आहे असं मला वाटतं. याच सगळ्या दृष्टीनं सगळ्यांनी एकत्र राहून या सगळ्या यात्रा असतील सगळं हे करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. याच्यामुळे सामाजिक समता बंधुता सगळे या ठिकाणी एकोपा राहणार आहे. वाल्मीच करतो. संदल केव्हा निघतं आणि संदलचा उद्देश काय असतो? संदल म्हणजे त्यांचा हे झेंडा चढवणं, त्यांचा गुलाब चढवणं, त्यांना कतमल कुराण म्हणून एक असते ती कतमल कुराण वाचणं, समजलं का? तर याच्यामध्ये बरेचशी लोक बंबई पुणे दिल्ली कुठे गेलेले जे लोक आहेत ते इथपर्यंत येऊन संदलमध्ये हजर होतात. आणि उरुसमध्ये जे उरुस होता यांचा, तर हे उरुस होतो तर हे लातूर नांदेड उदगीर अहमदपूर सोलापूर परळी तुमच्या इकडं परभणी वगैरे ह्या भागातून हे पूर्ण लोक इथं आहेत. सर्व हिंदू मुस्लिम ह्या संदलला किंवा जत्रेला समजा मिक्स दर्शन करतात. आणि हिंदू मुस्लिम या दोन्हींचाही या ठिकाणी भाईचारा दिसून येतो. निश्चित हे चाकूर आणि परिसरातल्या जनतेसाठी एक प्रेरणेचं ठिकाण आहे आणि हिंदू आणि मुस्लिमांचं एकतेचं प्रतीक म्हणून हे या ठिकाणी ओळखलं जातं. कॅमेरामॅन करण वाघमारे सह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर.